नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून एकदम झटपट तयार होणारी ही मसाला इडली बनवणार आहोत। एकदम इजी टू मेक ही ब्रेकफास्ट रेसिपी आहे। तर चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला। तर मसाला इडली बनवण्यासाठी इथे मी हे 5 ते 6 इडल्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत। म्हणजेच इथे मी एका इडलीचे साधारण 7 तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही ते बघू शकता, हे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर आता गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आता आपण तेल ॲड करूया। इथे मी हे साधारण 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झालं की यामध्ये आता आपण कट केलेली जी इडली आहे ती ॲड करूया। ही साधारण आपल्याला 1 ते 2 मिनटं छान अशी हाय फ्लेमवरच आपण ही फ्राय करून घेणार आहोत। अगदी कमी तेलाचा वापर करून आपण ही इडली फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता, हे अशा प्रकारे आपल्याला एकदम छान असा गोल्डन कलर येतोपर्यंत ही इडली फ्राय करून घ्यायची आहे। आता ही फ्राय करून घेतलेली इडली आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। ही इडली तुम्ही अशीचही खाऊ शकता, खूपच छान लागते। एकदम छान अशी फ्राय करून घेतलेली आहे। तर आता याच कढईमध्ये आपण तेल ॲड करूया। तर इथे मी हे साधारण 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झालं की यामध्ये आता आपण 1/4 चमचा मोहरी ॲड करूया। मोहरी ही छान अशी तडतडली की यामध्ये 1/4 चमचा आपण जिरे ॲड करूया। थोडासा कढीपत्ता ॲड करूया। आता यामध्ये आपण एक बारीक कट केलेला कांदा ॲड करूया। आता कांदा हा आपण ट्रान्सपरंट दिसेल एवढाच परतून घेणार आहोत। म्हणजे साधारण 1 ते 2 मिनटं आपण हा छान असा परतवून घ्यायचा आहे। परतवून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करूयात। आता हे सर्व आपण साधारण 1/2 मिनटं छान असं परतवून घेऊयात। इथे मी हा मिडियमच फ्लेम ठेवलेला आहे। आता यामध्ये आपण 1/2 चमचा आलू लसूणची पेस्ट ॲड करूया। हे एकदा मिक्स करून घेऊयात। फ्लेम हा लो टू मिडियमच ठेवायचा आहे। तर मसाल्यामध्ये इथे आपण 1 चमचा हे लाल तिखट घेतलेलं आहे, 1/2 चमचा पावभाजी मसाला आणि 1/2 चमचा आपण चाट मसाला ॲड करूया। तर मसाले ॲड करताना इथे हा फ्लेम लो ठेवायचा आहे। लो फ्लेमवरच हे आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत। तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्याही ॲड करू शकता, गाजर ॲड करू शकता, सिमला मिरचीही ॲड करू शकता। आता आपण यामध्ये ही जी फ्राय केलेली इडली आहे ती ॲड करूया। फ्लेम हा इथे मी मीडियमच ठेवलेला आहे। मीडियम फ्लेमवर आता आपण ही इडली छान अशी मिक्स करून घेऊयात, जेणेकरून हा जो मसाला आहे तो या इडलीला छान असा कोट झाला पाहिजे। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे। झटपट म्हणजेच फक्त 5 मिनटात बनणारी ही मसाला इडली आहे। तुम्ही ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, एकदम बेस्ट ऑप्शन आहे। चवीलाही तेवढीच अप्रतिम लागते ही मसाला इडली। तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा। आता ही मसाला इडली एकदम तयार आहे। यावर आता आपण थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करूया। एकदम मस्त ही मसाला इडली बनलेली आहे। तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा। एकदा आपण ही मिक्स करून घेऊया। चला तर आता आपण ही सर्व्ह करूया। तर शिल्लक राहिलेल्या इडलीपासून आपण अशा प्रकारे एकदम टेस्टी व चटपटीत अशी ही मसाला इडली बनवलेली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।